नमस्कार नाशिककर, आपण बघत आहात का आपल्या हक्काचं आणि स्वप्नातील घर। थांबा, इथं आहे प्रशस्तपेक्षा अधिक। शिवसंजीवनी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहे सातपूर त्र्यंबक रोडवरील पपयास नर्सरी समोर 2 BHK फ्लॅट फक्त 40 लाखात, आणि यासोबतच सर्व सुखसुविधा देखील उपलब्ध। चला तर मग आजच बुक करूया आणि अधिक माहितीसाठी संपर्क करूया मोबाईल क्रमांक 98-228-37-551, 98-228-75-551 आणि 97-369-897 या नंबरवर आजच संपर्क करा आणि आपल्या हक्काचे आणि स्वप्नातील घर आजच बुक करा। धन्यवाद। SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर मळे परिसरात असणारा बिबट्या अखेर अडकला पिंजऱ्यात। गावकऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांचे होत आहे कौतुक, परंतु या मुद्द्याचे होऊ नये राजकारण, गावकऱ्यांची मागणी। सविस्तर वृत्त असे, सातपूरच्या मळे परिसरात काल सकाळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या अडकल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली। या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी आपापल्या परीने मदत कार्य केले, परंतु अजूनही राहिलेले 2 बिबटे वनकर्मचाऱ्यांनी पकडून गावकऱ्यांना सुटकेचा श्वास घेऊन द्यावा अशी आशा बाळगत गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। विषय असा आहे तो, बिबट्या पकडणं गेलं हे महत्त्वाचं होतं। गेल्या 1-2 महिन्यापासून ह्या सातपूर परिसरामध्ये 5 बिबटे होते। 5 पैकी 3 बिबटे पकडण्यात आपल्याला यश आलेलं आहे, वनविभागाला यश आलेलं आहे, आणि आता राहिले फक्त 2 बिबटे। आणि हा जो परिसर आहे हा सातपूरकर जे प्रॉपर गावचे लोक आहेत त्यांच्याबरोबरच या ठिकाणी बाहेर गावून आलेले लोकही या ठिकाणी वास्तव्यास आहे। ह्या वास्तव्यास असणाऱ्या सर्व मानवजातीला त्या बिबट्यांचा अतिशय धोकादायक त्याचं काम होतं, आणि याचा फॉलोअप जो घेतला तो सुनील अनिल मौले आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी तो वेळोवेळी वनविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी रात्री बेरात्री त्यांची संपर्क साधून या ठिकाणी पिंजरे या ठिकाणी लावा, पिंजरे त्या ठिकाणी लावा, आणि जो बी केव्हा फोन जायचा सुनील अनिलला त्यावेळेला रात्री 12-1-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहून कुठं बिबट्या आढळला, ज्या माणसाला बिबट्या आढळला त्याला विचारायचे आणि तशा सूचना ते वन अधिकाऱ्यांना द्यायचे। परंतु शेवटी ते प्राणी येतो, त्या प्राण्याला काही असं माणसारखा मेंदू नाही आहे की आपण इकडे गेलं पाहिजे का आपण तिकडे गेलं पाहिजे। शेवटी ते सापडत नव्हते, पण वन विभागाचे अधिकारी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून ह्या गावच्या सगळ्या लोकांची जी काही समस्या होत्या किंवा गावातले लोक त्यांना जे काही सांगायचे त्याचं त्यांनी योग त्यांचं ते समजून घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली, आणि त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो। आणि सर्व गावातले आमचे गोरख सोनने असतील, मधून अण्णा भंधुरे असतील, बाळासाहेब सोनने असतील, किंवा इथं सर्वजण शिवाजी अण्णा मौले असतील, हे सर्वांनी सुनील अनिल मौले यांना साथ दिली आणि ह्या बिबटे 2-3 बिबटे जेरबंद करण्याची जर तर अधिकारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते जेरबंद केलेले आहेत। आता राहिले 2 बिबटे, 2 बिबट्यासाठी मी रात्री 1 वाजता या ठिकाणी आमच्या अण्णांच्या मळ्यात तो पिंजरापर्यंत लावलेला आहे आणि 1-2 दिवसात त्यालाही यश येईल असं आम्हाला सर्वांना वाटतं। परंतु हे सगळं होत असताना ह्या ठिकाणी सर्व जे काही शेतकरी असतील किंवा जे काही भाडेकरी असतील किंवा जे काही लोक असतील त्यांना मी असं आव्हान करतो की बिबटे हा आपल्या लहान मुलांवर जास्त अटॅक करतो, की आपल्या गुडघ्याच्या खाली जे काही असेल प्राणी असतील लहान मुलं असतील त्याच्यावर तो जास्त अटॅक करतो, त्यामुळे आपल्या लहान मुलांना आपल्या जे काही आपल्या घरातले जे काही जनावरं असतील त्यांना आपण सांभाळा, आणि घरातून बाहेर पडताना जर नाहीला जे आपल्या घरातून संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडायचं आहे तर आपण या आपल्या मानेला मफलर गुंडाळा, किंवा बिबट्या जो अटॅक पहिला करतो तो पहिला मानेवर करतो आणि नंतर बाकीच्या शरीरावर अटॅक करतो। जर त्या मानेवर अटॅक केला आणि त्याच्या दातांना जर ती मफलर लागली तर तो पटकन सोडून देतो, इतका तो संवेदनशील आहे। त्यामुळं आपण आपल्या बाहेर पडताना आपल्या मानेला काहीतरी मफलरसारखं काहीतरी गुंडाळूनच बाहेर पडा, एवढंच या ठिकाणी मी हे आव्हान करतो। विषय उपाध्यक्षांनी काय सांगितलं ते तर काही मी ऐकलं नाही, परंतु वन विभागाच्या अधिकारी जे किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी जी सातपूर गावाला साथ दिलेली आहे किंवा आम्हाला सर्वांनी जी साथ दिलेली आहे, तुम्ही कोणत्याही गावकऱ्याला विचाराल तर त्या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप चांगली साथ दिलेली आहे।
त्यामुळं त्यांच्याबद्दल तक्रार करणं सातपूर गावातल्या कोणालाही त्यांच्याबद्दल अशी काही तक्रार नाहीच आहे, त्यामुळे तो काही विषय येत नाही. गेल्या 2 महिन्यापासून सातपूर मळे परिसरात जो बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे नागरिक या ठिकाणी भयभीत झालेले आहे. आणि दिवाळीच्या अगोदर सिडको परिसरात 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं, पण त्यातले ते 3 ते 4 बिबटे आहेत ते अजूनही मळे परिसरात आपलं वास्तव करत आहे. काल आपल्या माध्यमातून मी वनविभागीय अधिकारी आहे जे नाशिकचे, त्यांना इशारा दिला की 1 महिन्याच्या 30 दिवसाच्या आत जर तुम्ही हे बिबटे जेरबंद नाही केले, यांचा बंदोबस्त नाही लावला, तर मी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांची भेट घेऊन आपल्या कामाची नाशिक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ती दाखवेन. पण काल ह्या न्यूजमुळे वनविभाग अधिकारी सतर्क झाले आणि त्यांनी इमिजिएट या ठिकाणी पिंजरा लावला आणि रात्री ह्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याचं एक बछडं अडकलं आणि त्या बछड्याला सोडवण्यासाठी त्याच्या अवतीभोवती 2-3 बिबटे फिरत होते. ते CCTV फुटेजमध्ये त्याचं चित्रीकरण झालेलं आहे. तर सर्वप्रथम मी या वन अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण इमिजिएट कालची काल पिंजरा लावून एक बिबट्या पकडला. आणि मी आपणास पुन्हा एकदा अशी एक विनंती करतो की जे राहिलेले 2-3 मोठे बिबटे आहेत लवकरात लवकर आपण तेही पकडण्यात प्रयत्न करावे आणि यशस्वी व्हावे हीच आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि त्याचबरोबर काल जो बछडा पकडला त्यानंतर आम्ही सातपूर मळे परिसरातील सातपूर विभागातील सर्व जे नागरिक आहे, शेतकरी आहे किंवा रहिवासी आहे, त्यांना सतर्क केलेलं आहे की कृपया आपण सायंकाळी 5-6 वाजेनंतर घराच्या बाहेर शक्यतो एकटे पडू नये, आपल्या लहान मुलांनाही घराच्या बाहेर पाठवू नये आणि शेतावरील आपले जे काम आहे ते सायंकाळी 5 वाजेच्या अगोदर आवरून घ्यावे असे आम्ही सर्वांना सतर्क आणि विनंती केली. प्रत्येक गावकऱ्याने आपापल्या परीने या मुद्द्यात मदत कार्य केले, परंतु बिबट्याचे राजकारण होऊ नये असे यावेळी गावकऱ्यांचे म्हणणे होते. SPN न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद.